आता काही ठिकाणी त्रुटी असतात, काही ठिकाणी लोकांना समजत नाही काम करत, काम करण्यामध्ये त्याचं अज्ञान असतं, ते ठीक आहे, त्याच्यात काही 1-2% असेल. सरकार कुठल्या पर्यायाचा विचार करते? सरकार समोर सगळे पर्याय खुले आहे. आपलं सुदैवानं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशन आपलं आहे. आता क्युरिटी पिटिशनमध्ये सुद्धा जर यश मिळालं तर मग अडचण नाही. पण मुद्दा असा आहे की जो डाटा आपल्याला लागतो आहे राज्य मागास आयोगाला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यासाठी, ते आता जवळजवळ आज सगळ्या यंत्रणेतल्या आमचे कर्म आज सरकारचे यंत्रणेतले सर्व कर्मचारी आज फील्डवर आहेत. आता काही ठिकाणी त्रुटी असतात, काही ठिकाणी लोकांना समजत नाही काम करत, काम करण्यामध्ये त्याचं अज्ञान असतं, ते ठीक आहे, त्याच्यात काही 1-2% असेल. परंतु आज बहुतांशी फील्डवर काम जे लोक काम करतायत तो डाटा उपलब्ध झाला की मला वाटतं मग आपली भूमिका मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत पुढे मांडण्यासाठी सुद्धा आपल्याची मदत होणार आहे. तरी आम्ही ज्यावेळी सुरुवातीला गेलो तर राज्याचे प्रमुख याला त्यांच्या उपोषण सोडण्यासाठी गेले होते, तिथं आश्वासन दिलं. आता ते असं आहे की अनेक घटना अशा असतात की कायदेशीर अडचणी असतात, काही घटनात्मक बाबी असतात की ज्यामुळे थोडा कार्यवाहीमध्ये विलंब लागतो. कारण एका बाजूला दुसऱ्या समाजाचे आंदोलन सुरू आहेत, एक परस्पर गैरसमजमुळं गैरसमज असताना जर झाले तर काही आपल्या राज्याला सामाजिक तेढ निर्माण करणं निर्माण होणं हे आपल्या राज्याला परवडणार आहे का? कारण आपल्या शेवटी एखाद दिवसाचा ठीक आहे आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल, सरकारची भूमिका आहे, पण तदनंतर हा हा जो ही तेढ एकदा निर्माण झाली तर ती मला वाटतं उद्या गाव पातळीपर्यंत मग त्याचे जे पडसाद उमटतील तर याचं या बाबतीतही मला वाटतं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. इथले कर्मचारी अधिकारी त्यासाठी काम करत आहेत, आपल्याकडे प्रचंड संख्या आहे कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची, त्यामुळे ती अडचण नाही आहे. तो आणि हा काही 100% सरे होत नाही, हा आपण 100% करण्याची भूमिका आपली आहे. पण जेवढा मोठा लार्जर माननीय सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं होतं की तुमचा सॅम्पल छोटा आहे, तुम्ही मोठा सॅम्पल घेतला पाहिजे सर्व्हेमध्ये ज्यावर तू आपण करतो. मला वाटतं आज तर आमची सगळ्याच घराघोरे जाऊन सॅम्पल सर्व्हे आमचा सुरू आहे. म्हणजे आम्ही तर असं 10% म्हणतच नाही, 100% करण्याचीच भूमिका सरकारची आहे.